मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे वार्ताहर म्हणून मान्यता मिळण्यासाठी कायद्याच्या पदवीची अट रद्द करण्यात आली आहे सीजीआय डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे पूर्वीच्या नियमानुसार मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे वार्ताहर बनू इच्छिणाऱ्या पत्रकारांना सामान्य परिस्थितीत कायद्याची पदवी असणे आवश्यक होते काही अपवाद वगळता त्यांना सीजीआयने त्यांच्या विवेक बुद्धीनुसार मान्यता दिली जायची नुकतेच सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार न्यायदेव डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आली आणि तिच्या हातातील तलवारही काढून टाकण्यात आली होती तलवारीच्या जागी तिच्या हातात संविधान ठेवण्यात आले होते यावेळी सरन्यायाधीश म्हणाले होते की कायदा आंधळा नसतो तो सर्वांना समानतेने पाहतो तसेच सीजीआय म्हणाले होते तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे तर कायद्याला हिंसा नको आहे न्यायमूर्ती देवीचा नवा पुतळा असा न्यायाधीशांच्या वाचनालयात ठेवण्यात आला आहे अलीकडे सीजीआयच्या नेतृत्वाखाली भारतीय दंडसंहिता आयपीसीची जागा भारतीय न्याय संहिता बीएनएस घेतली आहे सीजीआय चंद्रचूड यांनी ब्रिटिशकालीन चिन्ह आणि कायद्यांपासून दूर जाण्याची गरज आहे याची सुरुवात करताना त्यांनी न्यायपालिकेची भूमिका दंडात्मक नसून घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची आहे यावर भर दिला होता